तर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आलेले आहे वरच्या रूम मध्ये. वरचं जे बेडरूम आहे ते तयार झाले. इकडे नाही अजून. आणि लॅपटॉप हे एवढं राहिलेलं आहे, पण कपाट आपली तयार झालेली आहे बघू शकता. हे जे आहे हे मेकअपसाठी आहे. याच्या आतमध्ये टप्पे येणार आहेत आणि सोबतच त्याला दरवाजा आणि त्याच्यावरती काच येणार आहे. इथलं एवढंच राहिलेलं आहे फक्त. बाकी हे बघू शकता आपला वॉर्ड्रोब जो आहे तो तयार झालेला आहे. मी तुम्हाला इथं दाखवते. याला हायड्रॉलिकचं हे वरती बसवलेलं आहे ना, त्यामुळे काय होतं ना एकदम शेवटला गेलं एकदम स्लो जात. तरी अशा पद्धतीने तयार आहे. वरती अजून यायचं आहे, पण हा वॉर्ड्रोब जो आहे तो तयार झाला आहे. तुम्हाला म्हणलेलं दाखवणार, पण दाखवायचं झालं नाही. आता म्हणलं चला खालचा पसारा जो आहे तो वरती उचलून आणणार आहे. हे अशा पद्धतीनं हे तयार झाले. या साईडला फर्म येणार आहे. तो फर्म जो असतो तो असा पूर्ण फर्म येणार आणि वरती वॉलपेपर वगैरे लागणार. तसं बघायला गेलं तर बेडरूम पूर्ण नाही, फक्त वॉर्ड्रोब पूर्ण झालाय. आता खालच्या बेडरूमचं काम सुरू आहे. मी विचार केला खालच्या बेडरूमचं काम सुरू आहे तर वरच्या बेडरूममध्ये झाड झटक करून आहे ना आपलं जे काय आहे ते इथं ठेवून द्यावं या कपाटामध्ये. आता ठेवत ठेवत तुम्हाला कप्पे पण आतले दाखवेल. सगळं असं दुकानाचं कसं असतं अशा पद्धतीने करून घेतलंय. त्याच्यामुळेची कारणं पण सांगेन मी तुम्हाला. तर ब्लॉगमध्ये सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आभार. मनापासून मानायचं जे होतं ते सुरुवातीला राहून गेलं, कारण गडबडीत होते. झाडू घेऊन आलेले होते खालूनवर आणि तुमचं स्वागत जे होतं ते रेग्युलर प्रमाणे केलं नाही. त्यामुळे पुन्हा एकदा माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं मनापासून आभारी आहे. व्हिडिओला सुरुवात झालेली आहे. आवडला तर लाईक करायला विसरू नका. आणि नवीन असाल, पहिल्यांदा बघत असाल, रोज 3:30 येणारे व्हिडिओ जर पाहायला आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तयार काय काय झालेलं होतं ते झाड झटक केलं प्लस पुसून घेतलं. आपले कार्पेंटर आहेत त्यांनी स्वच्छ करूनच दिलेलं होतं, पण त्यांचं आणि आपलं थोडंफार फरक पडतो. आपलं बायकांचं कसं एकदम क्लीन टकाटक लागतं तसं माझंही आहे. अजून याला टकाटकला खूप वेळ आहे. अजून वॉलपेपर येणार आहेत, लाईटिंग्स येणार आहेत. याची कामं जर पाहायला गेली तर 20% अजून बाकी आहे. पण त्याच्या आधी घर भरून पडलेला जो पसारा होता, कारण कपाटं नव्हती त्यामुळे इकडं तिकडं कसं पण पडलेलं होतं, ते सगळं आणून मला या कपाटामध्ये ठेवायचं होतं. एकदा मी जर जेवढं पडलेलं आहे सगळं काय असू दे कपाटात जर ठेवलं तर एका जागी कपडे गावतील. आता सध्या तर अशी अवस्था आहे ना घरात की कुणाचा कुणाला काहीही सापडत नाही. काल भरपूर सारे कमेंट आलेल्या होत्या. कालचा व्हिडिओ थोडासा लेट आला, कारण अचानक आता काल गुरुवारचा दिवस होता आणि आपल्याकडे अचानक पाहुणे आलेले. जे कोणी पाहुणे आले त्यांना मी शेअर नक्कीच करेन. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते बघायलाच मिळेल. त्यामुळं ना मला खूप लेट झाला. ज्यावेळेला कसं असतं बघा की आपल्या घरी कोणीही असू दे येतं, त्यावेळेला आपलं ते जे काम असतं ते काम त्या त्या वेळेला पेंडिंग पडतं आणि मग ते काम लेट होतं. काल तेच झालं. माझ्या एडिटिंगच्या टायमिंगला पाहुणे आले आणि त्याच्यानंतर पूर्ण वेळ माझा तिथं गेला, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ लेट. आज पण तेच झालेलं आहे. आजचा व्हिडिओ पण लेट येण्याचं कारण तेच आहे. बघले किती किती ताकीत आहे. अगं माझ्या रूम मध्ये खूप प्रकाश आहे. मम्मी आमचं स्कूलचं साहित्य पेन्सिल वगैरे आधीच इथं आणून ठेवावं लागणार नाही ना. चालत गेलं तरी चालते ना. अग बाई काढ किती. बारक्या पण पासून एवढं सगळं हातानं भरायचं सगळं, म्हणजे साफ सफाई वगैरे. माझा फेवरेट पॉइंट साफ सफाई. स्वच्छता असणाऱ्या माणसाच्या अंगावर कायम लक्ष्मी असते आणि तो हेल्दी पण राहतो. आणि हेल्दी पण राहतो. याच्यामध्ये ना काही काही आपल्या पाहुणे म्हणा, मित्रमंडळी म्हणा, सगळ्यांनी ह्यामध्ये गिफ्ट आणलेली आहेत. थोडीशी तुम्हाला गिफ्ट दाखवते. एक खूप छान असं गिफ्ट आहे, हे त्या दिवशी दाखवायचं राहिलं. जयश्री ताईने एक बॉक्स हातामध्ये दिलेलं, तुम्ही पूजेला पाठवलेलं आहे. जयश्री ताई कोणतं नाशिकमधून आलेली जयश्री ताई, तर तिनं साडीत्र आणलेलीच होती. प्रश्नच नाही दादानं कपडे वगैरे आज जाईला पाकिट पण सोबत
हे फार सुंदर असं दिलेलं आहे. आता उद्या मार्गशीर्ष आहे म्हणून मी हे काढणार आहे पूजायला. वा कित कसलं आहे खोटं आहे. तर अष्टविनायक जे म्हणतात ना त्याच्यामध्ये बघ महागणपती वरद विनायक चिंतामणी ते अष्टविनायक जे म्हणतात ना ते अष्टविनायकची जी फ्रेम आहे ना ती आपल्याला भेट म्हणून दिलेली आहे. दुसरी गोष्ट हे प्युअर सिल्वर आहे. ओके तर चांदीची गणपती बाप्पा प्युअर सिल्वर आहे याच्यावरती पण दिलेलं आहे बघू शकता. 100% प्युअर सिल्वर 999 सिल्वर. हा तर ताईला खूप खूप मनापासून मी आभारी आहे कारण हे तेव्हा बघितलं होतं पण याच्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आणि नंतर सगळी कामं सुरू झाली. आता गुरुवार आहे विचार केला उद्या गणपती बाप्पांना पूजायचं आपल्या देवघरामध्ये. तर चांदीचे देवप्पा आपल्याला पहिल्यांदा आपल्या देवाला आले चांदीचे देवप्पा. सोबतच हे काचेचे काय ते ग्लास वाटले काढणार. सहा ग्लास आहे ना भेट आलेले होते. सहा ग्लास मधले तीन ग्लास राहिले आठ दोन फिटून फोडले त्यामुळे मी चुकून फुटलेत माझ्याकडून. अरे वा कसलं मस्त आहे माझ्या रूम मध्ये जाणार आहे. तर हे घड्याळ त्याचबरोबर याच्यामध्ये पण घड्याळ आहे. किती घड्याळ आहेत घड्याळ एक कारण पटकन लावलेलं बरोबर हा लाव लाव खरंच लाव ते बघा. ए ही माझ्या रूम मध्ये राहू दे हे छान आहे. हे नाही नुसतं माझं माझं नुसतं माझं जे कोणी स्वतःच्या रूम बद्दल विचार करत असतो हॉल मध्ये की नाही. आपलं ते वाल जुन आहे की नाही ते वाल लाव हे राहू दे तसंच ते एक लावूया हे बघूया आता कुठं लावायचं. बेडरूम मध्ये लागणार आहेत ना अजून काम भरपूर आहेत हो ते सगळे मग बघूया. मी एक काढते दोन खाली एक पाहिजे ना. सोबतच हा आपलं महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा. तर हे काय ठेवलेलं आहे शिळ्यामुळे सगळं मारून पण आता हे बघा दुरड्याने सगळे झाले. आता इथं पण काम भरपूर येणार आहे सगळं फिश टँकचं वगैरे त्यामुळे सगळं आत ठेवून येते. वा आपल्याकडे नव्हतं नाही का मी काय केलेलं आहे जे फोटो आहेत ना त्याचे हे काढून ठेवले फोटो काढून ठेवलेले कुणी कुणी काय काय दिलं नाव मस्त. त्यात पण काहीतरी काचायचं असं 100% हळू काही गिफ्ट असे आहेत ना ज्याच्यावर नावच नाही आहेत याच्यामध्ये पण बाहुल आहेत मम्मीवर इतका विश्वास ठेवून देते का नाही काचेच कधीतरी काढायचं ग कोणीतरी. नवीन घरात आल्यापासून एक मात्र अनुभव खूप येतो. आम्ही सगळेजण दुसऱ्या दिवशी उठलं की हसतो ते म्हणजे काय असतं मी असू दे मुलं असू दे. आता आपलं जे जुने घर होतं त्याच्यामध्ये कसं होतं बघा की ते दहा आणि दहा म्हणजे एक 20 फुटाचं आहे आपलं जे रुंदी म्हणा आणि अशी लांबी जर म्हणायला गेलं तर जवळजवळ 14-15 फूट आहे ते तेवढ्या ह्याचं घर होतं. त्या घरामध्ये ना किचन टू हॉल हॉल टू किचन जास्त कुठं नव्हतं पण इथं काय झालं आहे तिथनं यायचं वरती वरणं आणि काय काम असेल तर पूर्ण वरती टेरेसवर तिथनं यायचं खाली. या ह्याच्यामध्ये ना आमच्या सगळ्यांनाच एक अनुभव आलेला आमच्या सगळ्यांचे गोळे पायाचे गोळे जे आहेत ना ते चढताना चढ वाटतं उतरताना उतरू वाटतं जेव्हा झोपतो संध्याकाळी सकाळी उठतो ना तर पाय जे आहेत ना ते खाली टाकूच देत नाहीत एवढे ते गोळे भरून 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 येतात. आता काम चालू असल्यापर्यंत सगळी वरखाली करतात. एक अपडेट अशी द्यायची होती कारण खूप कमेंट आल्या पोथीबद्दल बोललेले होते आणि माझ्या त्या पोथी शिल्लक राहिलेल्या पण मी सांगितलं मी आणलेले होते पूजेमध्ये आलेल्यांना देण्यासाठी पण अख्खा दिवस कोणाच्याही लक्षात आलं नाही संध्याकाळी लक्षात आलं तो पण ते सगळी जिकडे तिकडे गेलेली होती. मला भरपूर कमेंट आले की ताई हे जे आहे ते आम्हाला पाठव आम्ही तुला पत्ता
देतो आम्ही तुला हे मला काय सांगितलं आम्हाला कोटी पाठव. सध्याचं जर रुटीन बघता खरंच सांगते मी, मी जेव्हा होतं तेव्हा मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगितलं तुम्ही मला ईमेल करा पत्ता पाठवा मी तुम्हाला पाठवते बरोबर. आता सध्याचा सांगते कुठलाही काहीही वेळ नाही आहे मला, काय ते ठेवून काहीही फायदा नाही. मी देण्यासाठीच आणलेलं होतं, मला एवढंच फक्त समाधान आहे की महाराजांनी आपली त्या जागी निवड केली की बाबा एक आपल्या हातून काहीतरी एक घडावं चांगलं म्हणून. सगळं करता करवीचा महाराज असतात, मी कुणी नाही आहे ना तुम्ही कुणी नाही आहे. ज्याच्याकडे यायचं आहे ते महाराज कशाही पद्धतीने येतात बरोबर. त्यामुळे सध्याचं जर रुटीन बघताना त्या रुटीनमध्ये ते नंबर काढायचे, ते एका ह्याच्यावरती लिहायचे आणि मग ते चिटकवून मग ते तुमच्यापर्यंत. आणि मुलांच्या पण स्कूलचा फार मोठा गोंधळ आहे, मी डिटेल्समध्ये तुम्हाला सांगेन काय काय आहे कसं कसं आहे त्यांचा किती वेळ चाललेला आहे त्या त्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे सध्या तरी सांगते जवळजवळ महिना दीड महिन्याचं जे काय रुटीन आहे सगळ्यांचंच धावपळीचं आहे, माझंच नाही तर तुमच्या दादांचं आहे. त्याच्यानंतर एक महिना दीड महिन्यानंतर मी नक्कीच तुम्हाला पाठवू शकते ताईनो, फक्त आता सध्या नाही. तर कपाट कसं लावून झालेलं आहे दाखवते, बघू शकता माझ्या साड्या ठेवलेल्या आहेत फक्त इकडं माझे गाऊन डेलीसाठी. जेवढी इकडं आणलेली होती ना तेवढी इकडे तुमच्या दादाला जागा दिली आहे. इकडेवर किट्ट मॅडम आहे, इथं खाली माझे ड्रेस आहेत. हा आरू सोबत याच्या हे सगळं कच्चं ठेवलेलं आहे ताई नो. आता पसारा लावेपर्यंत कारण ते मेकअपचं तिकडे होणार आहे ते तिकडे जाणार आहे. खालचं झालं पसारा सगळा. तर मॅडमांचं कपाट अजून झालेलं आहे सर. जरा मावश्यांना तुझ्या दाखवू दे, मावश्यांचा एवढा हे चालू आहे ना. उठ राहू दे बळा की ताई भांडी लावली, ताई कपडे लावली, शेअर कर. ताई ना तुम्हाला शेअर न करता मी काही सोडत नाही, कारण कसं आहे ना मला जेवढ्या काय आयडिया असतील ते मला कळतात, पण मला जर काही आयडिया माहीत नसतील तर तुमच्याकडे मिळतात. त्यामुळे या नवीन साड्या आहेत ज्या शिल्लक राहिलेल्या, पूजेला आलेल्या साड्यातल्या एवढ्या राहिलेल्या आहेत, बाकी सगळ्या साड्या गेल्या. हे काय कोणीतरी आणलेलं वगैरेच आहेत, माझ्या साड्या सगळ्या गेल्या म्हणजे मी जेवढ्या आणलेल्या होत्या. पूजेच्या वेळेला गोंधळ झाला जेव्हा पाहुणे वाढले आणि सगळेजण काय काय आणायला लागले, आम्हाला अचानक गांधीनगर गाठावं लागलं आणि भरपूर सारी खरेदी अचानक करावी लागली. इथून फोनवरती मी इथून सांगितलं मला कुठलं पाहिजे आणि मग तिथून ते आलं. अशा पद्धतीने गोंधळ झाला. जास्त धावपळ तर मम्मीचीच झाली, इकडे पण पळा तिकडे पण पळा. इथं ना तुमच्या दादाची वगैरे नवीन कपडे काही काय काय. आता पसारा पाठीमागचं दाखवते, अजून खाली जाते, अजून उरलेलं काय काय चिव. आता हे वरचं काढ सगळं, कारण मला बेड उचलायचंय, नको असलेलं एक्स्ट्रा सामान सगळं खोकी वगैरे आत टाकून ठेवायचे. आणि हो इकडं काय आलेलं आहे सांगते, लाईटचा इफेक्ट बघा चेहऱ्यावर किती फरक. तू मला देऊन चाललेस काय झालं, हार्ड वर्क मला देऊन चाललेस. नाही खाली काढ फक्त, मी घड्याळून ठेवते. यात काय दिसत आहे ताई नो, तर आपला सोलर आलेला आहे. सोलर इकडे बघू शकता, हा सोलर आहे. सोलर येऊन 3 दिवस झालं, पण बसवणारे जे आहेत त्यांच्या सासऱ्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते दादा तिकडे गेलेले आहेत. अन्यथा आतापर्यंत बसला असता, सोमवारी आलेला आहे. आता कितीला बसला काय बसला मला काय आयडिया नाही आहे, तुमच्या दादांनाच माहीत. आणि जे कोण दादा आहेत त्यांची पण ओळख करून देईन. बापरे कधी काय 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 न्यायचं. किचन बसलं, टप्प बसलं. या कप ही जी रूम आहे ना, या रूमचे टप्पे बसलेले आहेत. स्टोरेज भरपूर झालं ना खाली, तिथं शक्यतो ना तिथं नकाच बसवू टप्पा माझ्यामध्ये. तिथं मोठ्या बॅगा वगैरे काय तर बसवायला होते की असं माझं तर म्हणणं आहे. बघा सुटकेस वगैरे जे असतात ना ते उभ्या बसतात तिथं ना. आता एक सुटकेस मी ठेवलेली होती ना, का सुटकेस वरती जातील जातील तसं नाही, वरती लॅपटॉप वरती बसतील का सुटकेस. हा मग चालेल, तर टाका कट केलंय ना ऑलरेडी. हो नाही पण वरती जाईल ना, वरती किंवा बेड मध्ये जागा आहे असं ते करा टाका. तर हे बघू शकता, मी बॅक कॅमेरा दाखवेल हे टाकतोय. हा आडवी किती 2-3 आहे त्या फक्त, पण आहे छोटा स्टोरेज भरपूर आहे. आता स्टोरेजचा काय प्रॉब्लेम नाही, अक्का तुमचा दादा सुद्धा वर बसू शकतो. थोडं स्टोरेज झालेलं आहे. अजून आता ह्याला काय काय काम आहे, दारा आणि सनमायका लावायच्या. काही बोटावर मोजण्याजोग्या ताई आहेत, एक 5-7 ताई, त्यांना सतत सतत सागरचं घर बघायची खूप इच्छा आहे, त्यांच्या खूप कमेंट आहे. त्या ताईंना मी एक सांगेन की रेग्युलर जे काय रुटीन आहे डेलीचं ते तुम्हाला फक्त आणि फक्त माझंच बघायला मिळेल.
मग जसं आधी होतं तसं, जरुरी नाही आहे की भाऊ जवळ आहे म्हणजे रोज उठा आणि त्याच्या घरामध्ये कॅमेरा घेऊन जावा आणि त्यांचं जे काय असतं ते डिस्टर्ब करा. या गोष्टी मला किंचित पण आवडत नाहीत. मी उलट तेव्हाही सांगितलेलं आहे, कमेंट आताही अशाच येत आहेत की जवळ आहे नवीन आहे तोपर्यंत बोलत असेल, जर जसं जुनं होत जाईल तसं नाती तुटत जातात. मी त्याही ताईंना संमती दिलेली आहे, हे जगातमध्ये जे चाललेलं आहे तेच तुम्ही सांगता, तुम्ही काही चुकीचं सांगत नाही किंवा कपटीपणानं कुचक्यापणानं अजिबात सांगितलं जात नाही. उलट मी म्हणेन की जी सत्य परिस्थिती दुनियेमध्ये चाललेली आहे तीच तुम्ही सांगता, त्यामुळे त्यांचाही रिस्पेक्ट आहे. आणि बऱ्याच ताई अशाही सांगतात की बाबा तिथं आहे तर रेग्युलर तिथले व्हिडिओ, शक्यच नाही. मी स्पष्ट सांगते आणि मी तुम्हाला कायम म्हणत आले, मी स्पष्ट बोलणारी व्यक्ती आहे, जिथं आहे तर आहे, जिथं नाही तर नाही. याचा राग येऊ नका, माझ्यासारख्या बऱ्याच जणी असतील त्यांना माहीत आहे. तर मी स्पष्ट सांगितलेलं तेव्हाही आहे आणि आताही सांगेन, महत्त्वाचा जो काय असेल कार्यक्रम वगैरे, महत्त्वाच्या पॉईंटशिवाय मी तुम्हाला त्यांचं घर किंवा त्यांचं रुटीन कुठलं काही शेअर करू शकत नाही. जरुरी नाही की मी माझं पर्सनल लाईफ जे काय आहे ते तुमच्याशी शेअर करते, त्याचबरोबर ते भावाचं पण करावं, शक्यच नाही. राहिली गोष्ट त्यांचं घर, तर जेव्हा कधी होईल, अजून पसारा घर भरून पडलेला आहे, कमीत कमी सांगेन महिनाभर जाईल त्यांना रुटीनमध्ये यायला. आणि त्यांनी स्वतःहून तेच सांगितलेलं आहे की जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत शेअर करू नको. त्याचं घर जेव्हा पूर्ण होईल, सगळं लावून होईल, सगळी कामं होतील, तेव्हा तुम्ही न सांगता एक चांगली हाऊस टूर जी आहे मी तुम्हाला नक्कीच देणार आहे, कारण तुम्हालाही त्या सगळ्याचा फायदा होईल. पण जर रोज उठून आम्हाला तुझ्याबरोबर त्यांची रुटीन बघायला आवडतील, तर मी आता इथंच सांगते की ते अजिबात शक्य नाही, कारण त्यांचं लाईफ त्यांना त्यांच्या हिशोबाने जगू द्या. रोज उठून आपण डिस्टर्ब करणं चुकीचं आहे, अन्यथा नात्यांमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. तर असो मी व्हिडिओ सेंड करते, चुकलं असेल तर मनापासून क्षमा करा.